मित्रांनो, मी नीता. माझं वय 38 वर्ष. मी दिसायला खूपच गोरी आणि मस्त आहे. माझे आंबे, माझे कलिंगड एवढे मोठे आहेत की ती बघून तुमचे केळं उभं होईल. मित्रांनो, आजच्या कथेत मी तुम्हाला एका गावरान पोराने कशी शेतघरात नेऊन माझी हालत खराब केली त्याचं वर्णन मी करणार आहे. मित्रांनो, मी मुंबईला माझी दोन मुलं आणि माझ्या नवऱ्यासोबत राहते. पण वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या दोन मुलांना घेऊन माझ्या गावी म्हणजे सासरी जाते. यावर्षीच्या उन्हाळ्यात देखील मी माझ्या गावी गेले होते. गावी माझे सासू सासरे असतात आणि त्यांच्या देखभालीसाठी आम्ही एक नोकर ठेवला आहे. त्याचं नाव राजू. तो शेजारच्या गावातला एक तरुण मुलगा आहे. त्याचं वय 23 वर्ष असेल. राजू गेले अनेक वर्ष आमच्या गावच्या घरी काम करत होता. माझ्या सासू सासऱ्यांच्या देखभालीसोबतच राजू आमची गावावरची शेती देखील सांभाळत होता. आमची गावाला खूप मोठी शेती आहे आणि त्या शेतात काम करण्यासाठी गावातील बऱ्याच बायका दररोज देत असतात आणि राजू त्या बायकांचा हिशोब देखील अगदी प्रामाणिकपणे सांभाळतो. त्यामुळे तो माझ्या घरच्यांचा खूप लाडका आहे. माझ्या सासू सासऱ्यांना तसेच माझ्या नवऱ्याला देखील त्याचा स्वभाव खूप आवडतो. मला पण राजू आवडतो, पण जरा वेगळ्या कारणासाठी. मित्रांनो, मला राजूचं ते तनखट शरीर खूप आवडतं. राजू रंगाने सावळा जरी असला तरी शरीराने बलदंड आहे. त्याला बघितल्यावर मला माझ्या लग्ना अगोदर असलेल्या एका प्रियकराची आठवण येते. तो देखील असाच दणकट होता आणि त्याचे दणके तर विचारूच नका. आजही त्याचे दणके आठवले की मी ओली ओली होते आणि या राजूला बघितल्यावर देखील माझी ओली होत असे. मी गावी गेल्यावर मुद्दाम राजूच्या आजूबाजूला वावरत असे आणि तो देखील मला बाईसाहेब करत माझ्या मागे पुढे करत असे. बहुतेक त्याला समजत असावं की माझ्या मनात त्याच्याबद्दल काय विचार आहेत. त्यामुळे तो देखील आजकाल माझ्याशी खूपच मोकळं होऊन वागत असे. पण तो पुढाकार घ्यायला घाबरत होता, कारण काही झालं तरी मी त्याची मालकी नव्हते. आता मी ठरवलं की आपणच पुढाकार घेऊन आपली खास बघून यायची. पण संधी सापडत नव्हती आणि एक दिवस ती संधी मला मिळाली. त्याचं झालं असं संध्याकाळची वेळ होती. मी गावी येऊन 4 दिवस झाले होते, पण मी अजूनही घराबाहेर पडले नव्हते. मला देखील घरी बसून खूप कंटाळा आला होता. म्हणूनच मी ठरवलं की आमच्या शेतात जाऊन जरा फेरफटका मारून यावा. तसे राजू दुपारपासून शेतावर गेला होता, म्हणूनच परत घरी येताना त्याच्यासोबतच घरी येईन असा विचार करून मी शेतावर निघाले. आमचं शेत घरापासून 15 मिनिटाचं अंतरावर होतं आणि काही वेळातच मी शेतावर पोचले. बघते तर शेतात कोणीच दिसत नव्हतं. बहुतेक संध्याकाळ झाली असल्यामुळे शेतात काम करणाऱ्या बायका आपापल्या घरी गेल्या असाव्यात, पण राजू कुठे दिसत नव्हता. कुठं गेला असेल राजू ह्याचा विचार करत मी त्याला आजूबाजूला शोधत होते. तेवढ्यात माझी नजर आमच्या शेतातील शेतघरावर गेली. मित्रांनो, आमच्या शेतात एक छोटंसं शेतघर आहे. ते फारसं मोठं नाही. शारी बाजूला 4 पत्रे आणि वरती पत्र्याचं छप्पर. मी आता त्या शेतघराच्या जवळ गेले तेव्हा मला हातून कसला तरी आवाज येऊ लागला. पा आवाज राजूचा वाटत होता, पण त्याच्यासोबत अजून कोणाचा तरी आवाज येत होता. राजूसोबत आतमध्ये कोण आहे हे मला बघायचं होतं. म्हणून मी शेतीदारात असलेल्या पत्र्याच्या दरवाजावर एक जोराचा धक्का मारला. तो दरवाजा फारसा मजबूत नव्हता आणि एका फटक्यातच दरवाजा उघडून मी आत गेले आणि आत जाऊन जे काही मी पाहिलं ते बघून मला धक्काच बसला. समोर बघते तर राजू आमच्याच शेतातला काम करणाऱ्या एका बाईची साडी वर्क करून मागून तिचा कार्यक्रम करत होता. मी आत शिरताच ते दोघेही खूप घाबरले. त्या बाईने तिची साडी खाली करून पटकन त्या खोलीतून बाहेर निघून गेली. आता माझी नजर राजूच्या दांडूवर गेली. खरंच राजूचा वयो खूपच मोठा होता.
माझे तिथे लक्ष जात असताना त्याची पॅन्ट वर केली आणि तो घाबरत म्हणाला, बाईसाहेब तुम्ही आणि इथं काय करताय? त्यावर मी त्याला रागानेच म्हणाले, हेच धंदे करतोस का आमच्या शेतात? मला वाटलं होतं की तू शेतात काम करायला येतोस, पण मला आज समजलं तू कशासाठी येतोस. शेतात काम करायला येणाऱ्या बायकांचं काम वाजवणं हेच तुझं काम आहे ना? थांब आता, घरी जाऊन सगळं सांगते तुझे पराक्रम माझ्या सासू सासऱ्यांना. त्यांचा खूप विश्वास आहे ना तुझ्यावर. मित्रांनो, मी असं म्हणताच राजू माझे पाय पकडत म्हणाला, बाईसाहेब मला माफ करा, तुम्ही द्याल ती शिक्षा मी बघेन, पण मालकांना यातलं काय बी समजू देऊ नका. असं म्हणून तो गयावया करू लागला. मला पण आता त्याची दया येत होती, पण मी विचार केला की ही संधी आहे आपली एवढ्या दिवसाची इच्छा पूर्ण करून घ्यायची. तसाही राजूचा वेळ बघून माझ्या खाली आग लागली होती, म्हणून मी त्याचे खांदे पकडून त्याला वर उठवत म्हणाले, ठीक आहे मी नाही सांगणार कोणाला, पण तुला एक माझं काम करावं लागेल. तसा तो देखील खुश होऊन म्हणाला, सांगा की बाईसाहेब तुम्ही म्हणाल ते काम मी करेन, काय करायचं तेवढं सांगा. त्यावर मी थोडा उघडतच म्हणाले, आता तुझ्या बाईचं जसं काम करत होतास तसंच माझं देखील तुला काम वाजवायचं आहे. मी असं म्हणताच तो माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला, बाईसाहेब मला लई दिवसापासून शंका होती की मालक तुमचं काम काय बरोबर करत नाही. तुमच्या डोळ्यात मला तुम्हाला माझ्याकडून काय हवंय ते दिसत होतं, आणि खरं सांगू माझा बिना गोबा तुम्हासनी बघून लयच वळवळ करतो बाबा. मित्रांनो, त्याचं बोलणं ऐकून माझ्या आगाजूनच फडकून उठली होती आणि तो देखील तापला होता. आता तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, बाईसाहेब मी करू का चालू? तसं मी देखील लाजून मान होकाराला ती हलवली. माझा होकार मिळताच त्याने मला घट्ट मिटून मारले आणि त्याच्या दणकट हाताने माझी मागची मऊ लुसलुशीत कलिंगड तो दाबू लागला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच मी पाणी पाणी झाले होते. आता तो माझी साडी सोडू लागला. काही क्षणातच त्याने माझे सगळे कपडे काढून टाकले आणि माझ्याकडे खालूनवरून नजर फिरवत म्हणाला, बाईसाहेब लयच गोड आहात की तुम्ही, एवढी गोरी पपई मी आज पहिल्यांदाच बघतोय. असं म्हणून त्याने मला त्या खोलीत असलेल्या एका गावाच्या पोत्यावर झोपवली आणि तो त्याच्या शर्टाची बटणं खोलू लागला. मी देखील त्या पोत्यावर पुढे काय घडणार याच विचारात झोपून होते. आता त्याने देखील त्याचे संपूर्ण कपडे काढून टाकले आणि त्याचा अवयव हातात धरून फरवू लागला. त्याचा अवयव बघून मला तोंडात घ्यायची इच्छा झाली. मी लगेच जागेवरून उठून बसले आणि त्याचा अवयव तोंडात येऊन चुपू लागले. मित्रांनो, त्याचा अवयव खूपच मोठा आणि टणक होता. मला त्याचा अवयव चुपायला खूपच मजा येत होती. पुढची 15 मिनटं मी त्याचा अवयव चुपून चुपून पांढरा केला आणि त्याने देखील काही वेळातच माझ्या तोंडात त्याचं पांढरं पाणी सोडलं आणि तो बाजूला झाला. त्याचं घट्ट चिकट पाणी मी बटकन गळून टाकलं. तसा तो म्हणाला, बाईसाहेब आता तुमचं पाणी पाजा की मला. तो असं म्हणताच मी पुन्हा त्या गावाच्या पोट्यावर झोपले आणि माझे पाय पाकून त्याला माझी पपई चाटायला सांगितली. तसा तो खाली बसला आणि माझ्या पपईचा वास घेऊन त्याने माझी चाटायला सुरुवात केली. मी तर पागलच झाले. त्याची जीभ माझ्या आजपर्यंत तो टाकत होता आणि त्याच्या जिभेच्या स्पर्शाने मी हळूहळू पाजरत होते आणि काही वेळातच मी देखील गळून पडले आणि माझं पाणी त्याच्या तोंडात सोडलं. आता वेळ होती त्याचा अवयव माझ्या आत घालून घ्यायची. मी त्याचीच वाट बघत होते आणि त्याला देखील माझ्या आत घालायची घाई होतीच. आता त्याने माझे पाय पाकून बाजूला दाबून धरले आणि त्याचा अवयव माझ्या दरवाजावर ठेवला आणि एक तणका दिला. तसं सटकन मला दरवाजा उघडून त्याचा अवयव माझ्या अगदी तळघरात शिरला. मी देखील वेदनेने
ऐकू मेले सुमन तले मिकी मारली तसा तो म्हणाला बाई साहेब लई दुखत असेल तर थांबतो थोडा वेळ पण निस्ताला म्हणाले नको थांबूस राजू बिलकुल नको थांबू मी असं म्हणताच त्याने दणादण उडायला सुरुवात केली आता मला देखील मजा येऊ लागली मी पण त्याच्या पाकीवर माझा हात फिरवत त्याला जोरात कर अजून जोरात कर असं म्हणून प्रोत्साहन देऊ लागले आणि जवळपास 15 मिनिटांनी आम्ही दोघेही हिंगळून पडलो पुढचे 5 मिनिटं तो माझ्यावर शांत पडून राहिला मित्रांनो त्या दिवसानंतर रोजच शेतघरात नेऊन राजू मला करू लागला नंतर मुलांची सुट्टी संपल्यावर मी पुन्हा मुंबईत आले पण आजही गावी गेल्यावर त्याच शेतघरात नेऊन राजू मला कुत्र्यासारखं करत असतो तर मग मित्रांनो आवडली का कथा अवन करा ना मला सबस्क्राईब म्हणते मी पुन्हा भेटूयात अशाच नवीन सुंदर कथेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.